विदर्भातल्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा पायी लॉंग मार्च सुरू झालाय. अमरावतीहून 2000 शेतकरी नागपूर विधानभवन दिशेने निघालेत. 12 डिसेंबर रोजी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा मोर्चा नागपूर विधानभवनावर धडकणार आहे. प्रकल्पग्रस्तांना नोकरीत आरक्षण, प्रकल्पग्रस्त आर्थिक विकास महामंडळाची स्थापना अशा त्यांच्या मागण्या आहेत. नाशिकच्या इगतपुरीतील आदिवासी शेतकऱ्यांनी मंत्रालयावर पायी मोर्चा काढला. बेकायदेशीरपणे बळकावलेल्या जमिनी परत द्या, भूमाफियांवर गुन्हे दाखल करा अशा त्यांच्या मागण्या आहेत आणि याबाबत मंत्र्यांना निवेदन देऊन आझाद मैदानात उपोषण केलं जाणार आहे. गोंदिया नगर परिषदेच्या अग्निशमक विभागातल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी शोले स्टाईलमध्ये पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केलं. वाढीव वेतनाच्या मागणीसाठी 1 डिसेंबरपासून कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी त्यांनी बिरुगिरी आंदोलन केलं. वाशीमध्ये रायगडच्या पेण खारेपाट विकास संकल्प संघटनेनं आवरण उपोषण सुरू केलंय. अमृत नोनी आर्थोप्लस, ये एक प्रूवन फॉर्मुला है. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थोप्लस. मंजूरी मिळावी, सार्वजनिक वितरण व्यवस्था, पाणी पुरवठा योजनेचं काम दिलेल्या मुदतीमध्ये पूर्ण करावं आणि खारेपाटातल्या शेतकऱ्यांना हक्काचं सिंचनाचं पाणी मिळावं अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. चंद्रपूरमधल्या ऐतिहासिक गोंडकालीन रामाळा तलाव संवर्धनासाठी इको प्रो संघटनेनं आंदोलन केलं. नागपूर हिवाळी अधिवेशन निमित्तानं रोज एक दिवस एक आंदोलन, या आंदोलन साखळीची सुरुवात झाली. सांडपाणी सोडल्यानं तलाव प्रदूषित होत असल्याची त्यांची तक्रार आहे. अमरावतीमध्ये गुरुवारी रात्री गोळीबाराचा थरार पाहायला मिळाला. अमरावतीहून अंगणगाव सुजीकडे जाणाऱ्या कारचा पाठला करत अंदाधुंद गोळीबार करण्यात आला. दर्यापूर इथल्या रफत पेट्रोल पंपाजवळ ही घटना घडली आणि या घटनेमध्ये 4 जण जखमी झाले, तरुणी गंभीर आहे. लाल मातीतली कुस्ती म्हणजे